ते बोलले की काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या गांभीर्याने आपण घेत असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्यावर अन्याय करून किंबहुना फोर्सफुली कुठलाही प्रकल्प आम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. तिथले जे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना विचारात घेऊनच या ठिकाणी हा प्रकल्प पुढे नेला जाईल. शरद पवार बोलले की आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, भाकरी एका जागी जास्त चालली तर ती करप्ट, काय त्याचा अर्थ आहे? आता पवारसाहेब मोठे नेते आहेत, आता ते बोललेले आहेत, त्यामुळे त्या अर्थ तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. आणि ते बोलले की काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या गांभीर्याने आपण घेत असतो, त्यामुळे मला वाटतं आपण त्यांच्याशी संवाद साधला तर उत्तम होईल. पण या सध्या राजकीय स्थितीला अनुरूप ते सगळं वाटते असं नाही. काल माझी त्यांची फोनवर चर्चा झाली होती बारसूच्या रिफायनरीच्या बद्दल, आणि त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये उद्योगमंत्री संबंधित अधिकारी यांनी लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं तसं कुठलाही प्रकल्प जो आहे, सरकार जे आपलं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्यावर अन्याय करून किंबहुना फोर्सफुली कुठलाही प्रकल्प आम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. कारण शेवटी आपण जसं नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस जो आपण केला बाळासाहेबांच्या नावाचा, तिथे देखील पूर्वी सुरुवातीला विरोध होता, पण नंतर लोकांनी कन्सेंट दिला, आज आपण त्याचं रिझल्ट पाहतो आहे. त्यामुळे बारसूतले जे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना विचारात घेऊनच या ठिकाणी हा प्रकल्प पुढे नेला जाईल. बऱ्याच लोकांनी त्याला कन्सेंट दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे, आणि आता जे आहे ते आपलं तिथे बोर करतो आहे, आपण सॉईल टेस्टिंग करतो आहे, आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे. आता तात्काळ लगेच प्रकल्प तिथे उभा राहतो आहे का, तर तो सॉईल टेस्टिंग होईल, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होईल, त्यानंतर पुढची प्रक्रिया पुढे जाईल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प आम्ही पुढे नेणार. सर, उद्धव ठाकरे म्हणाले की पाटील द्वारकडून सरकार पडलं आहे, त्याचा सूड घेणार आहे. सर, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, ते रोज बोलतात, त्यामुळे तुम्ही एकच आहे. आता जे उद्घाटन झालेलं आहे आपलं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं, अतिशय भव्य दिव्य असा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे. कॅन्सरचं वाढतं प्रमाण जर पाहिलं आपण, तर नागपूरमध्ये देवेंद्रजींच्या संकल्पनेतून, त्यांच्या मेहनतीतून, आणि त्यांचे सर्व सहकारी जोगळेकर आणि इतर लोक जी टीम म्हणून काम केलं, अतिशय अप्रतिम असं कॅन्सर हॉस्पिटल उभं आहे. अतिशय ॲडव्हान्स मशिनरी तिकडे आहेत, अतिशय प्रशस्त जागेमध्ये ते उभं राहिलेलं आहे. अत्याधुनिक जागतिक दर्जाचं अशा प्रकारचं हे कॅन्सर हॉस्पिटल मोठ्या प्रमाणावर कॅन्सरग्रस्त रुग्णांना वरदान ठरेल.